नमस्कार, स्वरदाच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात उन्हाळ्यातील वाळवण विशेष रेसिपींमध्ये खास चटकदार आणि चटपटीत पाचक अशी मसाला कैरीची रेसिपी. ह्या मसाला कैरीसाठी एक घरगुती छान चटपटीत मसाला आपण बनवणार आहोत. ही कैरी एक वेळा बनवली की वर्षभर देखील सहज टिकते. तुमच्या जिभेला चव नसेल, काहीही खावंसं वाटत नसेल किंवा चटपटीत काहीतरी खायची इच्छा असेल तर पटकन ही कैरी सगळून खा, मस्त लागते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मसाला कैरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा किलो कैरी. या ठिकाणी मी तोतापुरी कैरी घेतली आहे. हे जरा कमी आंबट असते त्यामुळे खाण्यासाठी देखील मस्त लागते. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गावरान अगदी जी खूप आंबट असते ती कैरी देखील वापरू शकता. इथे मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे मसाला कैरी बनवून दाखवणार आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार हे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. अर्धा किलोच्या पटीत सर्व साहित्य मी दाखवत आहे. कैरी मी पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. आता सर्वप्रथम आपण ह्याची साल काढून घेऊया. सर्व कैऱ्यांची साल काढून झाली. आता आपण ह्या कैऱ्या कापून घेऊया. तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुकडे करा. लहान मोठे लांब चौकोनी जसे आवडतील तसे करा. हे बघा, मी या प्रकारे हे थोडे असे मोठे मोठे तुकडे करणार आहे, लांब लांब तुकडे करणार आहे. हे वाळल्यानंतर छोटे होतात, स्ट्रिंग होतात. या प्रकारे ठेवा. अगदी खूप मोठे देखील नको, म्हणजे इच्छा असली तर आपण दोन घेऊन खाऊ शकतो. या प्रकारे सर्व कैऱ्या मी या प्रकारे आता कापून घेते. सर्व कैऱ्या कापून झाल्या. हे बघा, आता जरी ह्या भरपूर दिसत असल्या तरी वाळल्यानंतर ही मसाला कैरी खूप कमी होते, थोडीच होते अगदी. आता ह्या मसाला कैरीचा एक खास मसाला बनवून घेऊ, ज्या मसाल्यामुळे ह्या कैरीची चव आणि ह्याचे गुणधर्म अगदी शतपटीने वाढतात. खूप पाचक अशी मसाला कैरी असते. जेवण झाल्यानंतर तुम्ही थोडी चघळा, सर्व खाल्लेलं अन्न मस्त पचून जाईल. मसाल्याचं जे प्रमाण आहे ते मी अर्धा किलो कैरीच्या हिशोबाने तुम्हाला दाखवत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी अधिक करू शकता. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धा टीस्पून काळी मिरी, एक टीस्पून जिरे. जिरे कच्चेच आहे, भाजलेले वगैरे नाही. अर्धा टीस्पून सुंठ पावडर आहे, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून काळं मीठ आहे, पाव टीस्पून सैंधव मीठ, पाव टीस्पून साधं मीठ आहे. तिन्ही प्रकारचे मीठ आपल्याला घ्यायचे आहेत. साधारण 1.5 टेबलस्पून लाल तिखट. इथे मी बॅडगे मिरचीचं तिखट घेतलं आहे. हे जास्त तिखटही नसते आणि रंग खूप छान येतो. 2 टेबलस्पून साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी फाईन हा मसाला तयार झाला आहे. चटपटीत असा हा मसाला होतो. आता ह्या कैरीच्या फोडी आपल्याला ह्या प्रकारे पसरट ताटामध्ये पसरवून घ्यायच्या आहे. जास्त जर ओलसर कैऱ्या असतील तर 1-2 तासासाठी पंख्याखाली ह्या वाळवून घ्या, म्हणजे याचं पाणी थोडं तुटेल. मसाला टाकल्या त्याला एकदम पाणी सुटणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ह्या कैरीला मसाला लावत असताना ह्या खोलगट भांड्यामध्ये घेऊ नका, शक्य तेवढ्या मोठ्या आणि पसरट ताटामध्ये घ्या.
खोलगट भांड्यामध्ये घेतलं तर मसाला कालवत असतानाच त्याला पाणी सुटेल आणि हे खूप ओलसर होईल। या प्रकारे पसरट ताटामध्ये घेऊन आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे। सर्व कैऱ्यांवरती हा मसाला या प्रकारे अंथरून घ्या। अर्धा किलो साठी हे साहित्य अगदी परफेक्ट आहे। आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडंच याला वर खाली करायचं आहे। अगदी जास्त देखील मिक्स करू नका, कैऱ्या ओलसर होतील आणि लगेच याला पाणी सुटेल। पटापट या प्रकारे मिक्स करून कैरीला हा मसाला लावून घ्या, तोळायचा अजिबात नाही। सर्व कैऱ्यांना मसाला लावून झाला, आता ह्या कैरीच्या फोडी आपल्याला ताटामध्ये या प्रकारे लांब लांब अशा वाळत ठेवायच्या आहे। म्हणजे याला पाणी सुटणार नाही। हे काम आपल्याला जरा पटापट करायचं आहे। थोडं ऊन आलं की लगेच तुम्ही हे करा। हे बघा, या ठिकाणी मी ह्या कैऱ्या पसरवून घेतल्या आहे ताटांमध्ये। अशा लांब लांब ह्या पसरवून ठेवा, म्हणजे याला पाणी सुटणार नाही। बाहेर थोडं ऊन आलं की कैऱ्यांना मसाला लावा। तुम्हाला जर हे जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही रात्री देखील ह्या कापून ठेवू शकता। एखाद्या कापडावर फॅन खाली सुकायला ठेवा, म्हणजे ह्याचं जे पाणी आहे ते तुटून जाईल, कैऱ्या वरच्या बाजूने कोरड्या होतील, म्हणजे मसाला लावता बरोबर याला पाणी सुटणार नाही, असं देखील करू शकता। आता ह्या मी उन्हामध्ये चांगल्या 3 ते 4 दिवस वाळवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। अतिशय चटपटीत अशी मसाला कैरी तयार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता उन्हामध्ये ही अगदी कडकडीत वाळली आहे, मस्त कोरडी झाली आहे। ही मसाला कैरी कोरड्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा, अगदी वर्षभर देखील सहज टिकते। तुम्ही बघू शकता अर्धा किलो कैरीपासून फक्त पसभर वगैरेच ही मसाला कैरी तयार झाली आहे, खूप जास्त नाही। त्यामुळे या पटीमध्ये तुम्ही हे सर्व साहित्य घ्या, तुम्हाला हवी तशी तुम्ही 2 किलोची 4 किलोची ही मसाला कैरी बनवू शकता। अर्धा किलोमध्ये जास्त ही बनत नाही, अगदी थोडीच मसाला कैरी बनते, पण मी मापासाठीच तुम्हाला ही कमीत कमी असं माप दाखवलं आहे। या प्रकारे मसाला कैरी तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी।